अकोलीमध्ये ओबीसीची महाएल्गार सभा होते आहे, थेट या सभेत जाऊया। छगन भुजबळ यांचं आगमन आता होतं आणि त्यांचं स्वागत तिथे केलं जात आहे। सगळे ओबीसी नेते या महासभेच्या माध्यमातून एकवटलेले आहेत। महाएल्गार ही दुसरी सभा होते आहे, दुसरा मेळावा होतोय हिंगोलीमध्ये। यापूर्वी तो अंबड इथे झाला होता, जालना जिल्ह्यातल्या। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा खेंडेंकडून। कृष्णा, माझा आवाज येतोय? हा येतो, आवाज येतोय। छगन भुजबळ हे तिथे पोहोचलेले आहेत आणि आता किती वेळात सभेला सुरुवात होणार आहे? छगन भुजबळ आता आपल्याला व्यासपीठावर ते पाहायला मिळतात। ओबीसी जनमोर्चा, भटके मुक्त मोर्चा, या जो एल्गार मेळावा आहे, या ठिकाणी सर्व नेत्यांची वज्रमूठ करून या ठिकाणी ते अभिवादन करता आहेत। आणि प्रज्ञा सातव या देखील व्यासपीठावरती आहेत, इतर नेते देखील आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळता आहेत। आज खरं तर छगन भुजबळ काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर मनोज दरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामध्ये जो या ठिकाणी वाकयुद्ध सुरू आहे, त्यात आज नेमकी त्यांची भूमिका काय आहे, तर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र हिंगोलीच्या रामलीला मैदानावरती हा जो एल्गार मेळावा होतोय, त्यासाठी भुजबळ आता व्यासपीठावर पोहोचले आहेत, त्यांच्यासोबत इतर ओबीसी नेते देखील आहेत। कृष्णा, या महामेळाव्याला विजय वडेट्टीवार सुद्धा उपस्थित राहणार होते पण ते मंचावर दिसत नाहीयेत। काही वेळापूर्वीच बातमी आली आहे की ते या मेळाव्याला उपस्थित राहणार नाही आहेत। खरं तर पूर्वी उपस्थित राहणार नव्हते, पुन्हा उपस्थित राहणार आणि आता सभा सुरू व्हायला काही वेळ आहे, आता ते उपस्थित राहणार नाहीत, अशा प्रकारची माहिती समोर येते आहे। आणि आता आपण ओबीसीचे बरेच नेते म्हणजे महादेव जानकर असतील, त्याचबरोबर प्रज्ञा सातव असतील, छगन भुजबळ असतील आणि इतरही अनेक नेते या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या मेळाव्याला आता सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, रामलीला मैदानावर ओबीसींचा हा महामेळावा होतोय। सगळे प्रमुख ओबीसी नेते आता हजर आहेत। छगन भुजबळ यांचं आगमन झालंय आणि हिंगोलीतल्या रामलीला मैदानातून या ओबीसी मेळाव्यात, या महाएल्गार सभेत छगन भुजबळ नेमकी कोणावर टीका करतात, काय भूमिका मांडतात, अन्य ओबीसी नेते सुद्धा काय बोलतात हे बघावं लागेल। यापूर्वी अंबडमध्ये जो ओबीसींचा महामेळावा झाला होता, त्यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती आणि मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून नेण्याला आमचा प्रखर विरोध असल्याची भूमिका छगन भुजबळ यांनी घेतलेली होती। आता या मेळाव्यातून छगन भुजबळ नेमकं काय बोलतात हे बघावं। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता हिंगोलीतल्या रामलीला मैदानात आहेत, ही सभा ते कव्हर करतायत। कृष्णा, या सभेत संबोधित करण्याचा नेत्यांचा क्रम नेमका कसा असणार आहे? नाही, या म्हणजे यात हे स्पष्ट आहे की छगन भुजबळ हे सर्वात शेवटी भाषण करतील, त्याआधी जे इतर नेते आहेत त्यांचं भाषण या ठिकाणी होईल। मात्र शेवटचं जे आणि मुख्य भाषण असेल ते छगन भुजबळ यांचंच असणार आहे असं या ठिकाणी आयोजकांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र त्याआधी नेमके कोणकोण नेते बोलताय ते पाहणं महत्वाचं आहे। मात्र आता आपण जर हे सगळं बॅनर पाहिलं तर हिंगोलीचे आमदार बांगर जे आहेत त्यांचा देखील फोटो या बॅनरवरती होता, ते उपस्थित राहतील असं देखील म्हटलं होतं। मात्र अद्यापपर्यंत त्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत नाही, वडेट्टीवार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळत नाही। हे दोन जे नेते आहेत ओबीसींचे त्यांची उपस्थिती आता मात्र या मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये। रामलीला मैदानावर छगन भुजबळ यांचं आगमन आता झालंय, मंचावर काही प्रमुख ओबीसी नेते सुद्धा आहेत आणि या महासभेला भुजबळ हे संबोधित करणार आहेत, पण त्यापूर्वी काही ओबीसी नेत्यांची भाषणं होती। खंबीर नेतृत्व करत असलेले आमचे ओबीसीचे दोन्ही धन्यवाद। सध्या मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, दोघंही एकमेकांवर सडकून टीका करतायत। काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांना वैचारिक विरोध होता, पण आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली। मी विनंती करतो की प्रमुख पाहुण्याचं या ठिकाणी बंजारा आणि सगळ्या भटक्या विमुक्त ओबीसींच्या नेत्यांच्या आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आमचे जिल्हा संयोजक सुरेशप्पा सराप,
कृष्णा, अनेक ओबीसी नेते आता मंचावर आहेत, त्यांची साहजिकच भाषण ही काही वेळात होती, भुजबळ सुद्धा संबोधित करतील, पण ओबीसी व्यतिरिक्त इतरही काही जातींचे नेते तिथे उपस्थित असल्याची चर्चा आहे, नेमकं काय? नाही, इतर देखील काही नेते उपस्थित आहेत जे वेगवेगळ्या भटके विमुक्त बलुतेदार या समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांचे देखील काही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आता भाषणाचा क्रम कसा होतो, कोणकोण त्यांचं संबोधित करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. काही नेत्यांचे भुजबळ येण्याआधीच भाषणं झालेली आहेत. आता आपण पाहतोय की व्यासपीठावरती सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. या सभेला देखील हजारोंच्या संख्येनं ओबीसी बांधव या ठिकाणी हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्या सर्वात महत्वाची भूमिका एकच आहे की जालन्यामध्ये छगन भुजबळांनी अत्यंत तीव्रतेने आपली जी भाषणं केलेली होती आणि त्यामुळे आता या ठिकाणी ते नेमकी भूमिका काय घेतात, कारण गेल्या काही दिवसांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यावर आरोप प्रत्यारोपांच्या एकमेकांवरती पैरी दाडलेले आहेत. आता काही प्रश्न या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केले होते की या सभेतून भुजबळांनी आपल्या धनगर समाजाची भूमिका, आरक्षणाच्या बाबत भूमिका स्पष्ट करावी, त्याला नेमकं काय उत्तर देतात, किंवा इतर जे दोघांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यावरती देखील भुजबळ काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे. आणि यासाठीच ही सभा आयोजित त्यांनी केली आहे भुजबळांनी असं बोललं जात आहे. आणि त्यामुळे काही वेळातच हे सर्व स्पष्ट होईल की भुजबळ आता या पुढची आपली भूमिका नेमकी काय घेत आहे. सौरभ, ठीक आहे, बरोबर. रिंगोलीतल्या रामलीला मैदानामध्ये आता छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांचं स्वागत केलं जात आहे. वेगवेगळे जात समूह आणि त्यांचे नेते आता उपस्थित आहेत हिंगोलीतल्या रामलीला मैदानात. ज्या काही प्रत्येक समूहातल्या परंपरा आहेत त्या परंपरेला अनुसरून छगन भुजबळ यांचं आता स्वागत केलं जात आहे. बसो ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करायचे. बसलेल्या मंडळीला पुन्हा उभं टाकलेल्या मंडळीला विनंती आहे की आपण कृपया या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. आपल्याला सर्वांचं आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं स्वागत अध्यक्षांनी या ठिकाणी यथोचित सत्कार करावा असं मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित तमाम ओबीसी बांधवांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी घोषणा देतो, जय ओबीसी बांधवांना. या ठिकाणी महाराष्ट्राचे ओबीसीचे नेते आदरणीय छगन भुजबळ साहेब, महाराष्ट्राचे ओबीसीचे दुसरे नेते आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक टी पी मुंडे सर, या सर्व उपस्थित श्री माधव जानकर साहेब, या ठिकाणी ओबीसीच्या तमाम नेत्यांना मी या ठिकाणी त्यांचं नाव घेऊन या ठिकाणी आलेल्या सर्व उपस्थित बांधवांना सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लिंगायत आहे आणि लिंगायतांच्या 14 जाती ओबीसी मध्ये आहेत. लिंगायत वाणी आहे, लिंगायत तेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.